नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत जी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे त्याची सविस्तर जाहिरात उपलब्ध झालेली आहे ती वेबसाईट पाहू शकता तुम्ही आय बी पी एस डॉट ऑनलाईन आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे म्हणजे पशुसंवर्धन विभागाची जी परीक्षा घेणार आहे ते आय बी पी एस कंडक्ट करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की ऑनलाईन स्टार्ट डेट परीक्षा अर्ज शुल्क भरण्याची सुरुवात ही सत्तावीस पाच दोन हजार तेवीसपासून सकाळी दहा वाजल्यापासून अर्ज अंतिम भरण्याचा अंतिम दिनांक अकरा सहा दोन हजार तेवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ पर्यंत राहील परीक्षेचे दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे पहिले पद आहे पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक या पदाची संख्या आहे तीनशे शहात्तर आणि यासाठी तुम्ही पाहू शकता आरक्षणानुसार दिलेल्या अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती अ ज क ज ब कशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग या सर्व प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर पद क्रमांक दोन आहे वरिष्ठ लिपिक श्रेणी एकूण पदे आहेत चव्वेचाळीस एकूण पदं आहेत चव्वेचाळीस आणि तुम्ही आरक्षणानुसार पाहू शकता इथं कशा पद्धतीनं दिलेलं आहे त्यांनी सर्वसाधारण गटासाठी ही लाईन सर्वसाधारण गटासाठी आहे आणि तुम्हाला जसं ज्या आरक्षण प्रवर्गात वाचतात त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता त्यानंतर तिस तिसरं पद आहे लघु लेखक उच्च श्रेणी गटक श्रेणी याची टोटल पद आहे फक्त दोनच आहेत विमुक्त जाती अ साठी आणि अराखीव खुला एक त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी गटक या तेरा जागा आहेत सर्वसाधारणसाठी या ठिकाणी सर्व सर्व जातीच्या अशा तेरा आठ दिलेल्या आहेत टोटल जागा तेरा आहेत फक्त आरक्षणानुसार त्याचं सा डिवायडेशन दिलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग आदु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक आणि या ठिकाणी विमुक्त जाती अ चारच जागा आहे त्यानंतर आहे त्यानंतर आहे तारतंत्री श्रेणी एकूण जागा आहे तीन अनुसूचित जातीसाठी इतर मागास प्रवर्ग आराखीव म्हणजे खोल्यासाठी एक अशा तीन जागा आहेत त्यानंतर आहे यांत्रिकी यांत्रिकी दोनच जागा आहेत या आणि या पाहू शकता तुम्ही अराखीव खुल्यासाठी एक आहे आणि विमुक्त जाती जाती अ या प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर आहे बाष्प परिचार श्रेणी दोनच जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आणि अराखीव एक अशा दोनच जागा आहेत आणि त्यानंतर तुम्ही सूचना पाहू शकता या काय आहेत नॉन क्रिमिनल सध्या खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथ आरक्षण ही संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे काय काय असत पशुधन पर्यवेक्षक आता त्यानंतर आपण त्यासाठी सविस्तर व्हिडिओ बनवूया निवडीचे निकष ऑनलाईन परीक्षे वस्तुनिष्ठ पर्याय स्वरूपाची राहील राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी घेण्यात येईल गुणवत्ता यादीत अंतरा होण्यासाठी उमेदवार पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील वस्तुनिष्ठ बहुपरे स्वरूपात असेल व प्रश्नास दोन गुण असतील ऑनलाईन परीक्षा ही मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या आवश्यक प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची असेल या ठिकाणी तुम्ही परीक्षेचा पॅटर्न आपण समजून घेऊ आता यासाठी परीक्षा शुल्क या ठिकाणी पाहूयात परीक्षा शुल्क हे अमागास प्रवर्गासाठी एक हजार आहे आणि त्यानंतर मागासवर्गीय याला दहा नऊशे दहा टक्के सूट आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना हे संकेतस्थळ दिलेलं आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता काय प्रक्रिया कशी असेल ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना परीक्षा उपलब्ध परीक्षा केंद्रांची यादी देण्यात आलेली आहे पुणे सातारा अशी सोलापूर कोल्हापूर ठाणे पालघर हे संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे परीक्षा एकदम सेंटर दिलेले आहे आणि या ठिकाणी परीक्षेच्या सूचना देखील दिलेल्या आहेत तरी उमेदवारांनी सर्व जाहिरात पूर्णतः वाचून घ्यावी